भंडारा जिले तुमसर तालुका में आने वाले पवनारा धान केंद्र के अध्यक्ष और जिला मार्केटिंग अधिकारी ने गारंटर के साथ धोखाधड़ी करने का आरोप केंद्र के गारंटर दिगंबर समरीत ने लगाया। इन्होंने पत्रकारों से बात करते हुए बताया, मैं पुलिस ही तकरार दी वंदनीय बाळासाहेब ठाकरे याचे अध्यक्ष अमित मिश्रा यांनी माझी फसवणूक केली आहे। मला हमी देऊन की मी तुला संशय घेतो, तू मला 10 लाख रुपयाची DD दे आणि 50 लाख रुपयाची प्रॉपर्टी दे, मी त्याला त्याच्यावर विश्वास करून मी त्याला 10 लाखाची DD आणि 50 लाखाची प्रॉपर्टी मॉर्गेज करून दिली 2020-21 करीता। कशा करता दिले होते आपण? धान केंद्रासाठी दिले। धान केंद्र, मग आपल्याला धान केंद्र मिळालेलं आहे का? कोठे मिळालेलं आहे धान केंद्र? त्याला पवनारा केंद्र म्हणून मिळाला होता। अच्छा अच्छा, त्याकडे आपण दिलं होतं। आता समोर काय झालं? 2021 मध्ये आता मालाची उचल वगैरे झाली नाही, त्याच्यात आमची क्विंटल मागे 2-2.5 किलोची काही घट आली आहे, त्यामध्ये मला पटलं नाही तो, आणि मी नाही म्हणलो हा बेकार आहे, आपलं काम आपल्या कामाचं नाही आहे, म्हणून मी त्याला विनंती केली का दादा तू दुसरा मॉर्गेजर बाय, मी तुझ्या मॉर्गेज भरत नाही ना, माझ्या मला परत कर।